खिलाड़ी आई केयर चश्मे वाले डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी चश्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू पत्ता शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर 0-24-25-22-37-52 89-56-333-888 नगरच्या नूतन प्रभाग क्रमांक 14 मधील भोसले आखाडा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या शिवसैनिक सुरेखा भोसले यांच्या वतीने मोफत आरोग्य चिकित्सा नेत्र तपासणी चष्मा आणि औषध वाटप शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासमवेत सुभाष गुंदेचा महापौर सुरेखा कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर संभाजी कदम सुदाम भोसले राम मेंघानी मनोज काळे शैलेश गांधी मेहुल भंडारी विजय भांबळ प्रतीक पाचपुते ॲडव्होकेट जय भोसले आदींसह मान्यवरांची हजेरी होती. 25 ते 30 वर्षांपासून या नगर शहरामध्ये शिवसेनेचं एक वेगळं वलय आहे. शिवसेनेवर जनतेचं कुटुंबासारखं प्रेम आहे. भोसले आखाडा आणि शिवसेनेचं जवळचं नातं आहे. या भागामध्ये पहिला नगरसेवक शिवसेनेनं दिला तो भोसले म्हणूनच दिला. आजही दुसरा नगरसेवक देतोय ते आमच्या ताई सुरेखा भोसलेच देतोय. शिवसेनेनं या ठिकाणी सगळ्या भोसलेंना संधी दिली आहे असं यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितलंय. 25-30 वर्षापासून या नगर शहरामध्ये शिवसेनेचं एक वेगळं वलय आहे. शिवसेनेमध्ये वेगळं प्रेम आहे. भोसले आखाडा आणि शिवसेनेचा एक वेगळा संबंध आहे. मला वाटतं या ठिकाणी शिवसेनेने पहिला नगरसेवक दिला तो भोसले म्हणूनच दिला. आज सुद्धा दुसरा नगरसेवक देतोय ते सुद्धा भोसले आमच्या ताई देतोय. म्हणजे शिवसेनेने या ठिकाणी सगळ्या भोसलेंना संधी दिलेली आहे. कारण आमचा आदर्श छत्रपती शिवाजीराव हे भोसले होते त्याच्यामुळं कदाचित हे आपल्याबद्दल प्रेम असेल. परंतु आपण पाहतोय का एक भोसले जरी गेले सगळी भोसले शिवसेनेच्या पाठीमागेच उभे राहतात. शिवसेना या नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने राजकारण करते त्या पद्धतीने समाजकारण सुद्धा या नगर शहरामध्ये कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केलेले. तर या शिबिराविषयी आणि प्रभागामध्ये केलेल्या विकास कामांची माहिती प्रथम महापौर भगवान फुलसौंदर सुरेखा भोसले अभिषेक भोसले यांनी यावेळी दिली आहे. दुसरा नगर शहर आणि प्रभाग क्रमांक 30 आत्ता भोसल्याकडे सुरेखाताई भोसले आणि भगवान सुंदर यांच्या सहयोगातून जे नेत्र तपासणी शिबिर जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 90 रुपयात चष्मा आणि नेत्र तपासणी मोफत असं हे आपलं शिबिर आहे. आणि काल 29 तारखेला घेऊन शिबिर त्या ठिकाणी पण आपल्याला भोसल्यापर्यंत विनायकनगर आणि या ठिकाणून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला. आणि काल ज्यांना भेटले नाही त्या लोकांना संधी मिळवून आपण 30 तारखेला पण एक म्हणजे शिबिर ठेवलेलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून जे गरजवंत खरं ज्यांना गरज आहे अशा लोकांना आपण चष्मे मोफत देतो. म्हणजे आम्ही सुरेखाताई भोसले यांच्या जयद्रोमाता महिला मंडळाची तर्फे आपण चष्मे पूर्णतः मोफत जे 90 रुपये जो चष्मा आहे आणि 10 रुपये जे केस फी असं सर्व जे आहे हा पूर्ण खर्च आपण आम्ही स्वतः उचलतो. अशी जी लोकांना सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेली शिबिर या ठिकाणी घेतली जातो. खरं म्हणजे शिवसेनेचं कामच असं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. सर्वसामान्य माणसाला जे अपेक्षित आहे सर्वसामान्य माणूस डॉक्टर सुभाष साहेबांनी सांगितलं की दवाखान्यामध्ये जाऊ शकत आणि दवाखान्यात जाऊन उपचार घेणं हे अत्यंत महागडे काम झाले. सर्वसामान्य माणसाला इथं 80 रुपये चष्मा दिला जातो त्याच्यासाठी 80 रुपये दिले जातात. याचा इतर खर्च हा शिवसेना सांभाळणार आणि म्हणून नगर शहरात हा यज्ञ सर्वसामान्य माणसासाठी गेल्या महिनाभर सर्व महिना या नगरसेवक चालवेल. शिवसेनेच्या वतीने इथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रकारे उत्स्फूर्त प्रमाणे प्रतिसाद मिळालेला आहे. इथल्या नागरिकांनी या गोष्टीचा भरपूर मोठ्या संख्येने त्यांनी या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. आणि गेली 9-10 वर्ष आम्ही सर्व महिला या माझ्या सर्व महिला मंडळ आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. महिला मंडळ
तर आमचं भरपूर काम करतच असतं या गोष्टीवर, सर्व महिलांच्या समस्या आणि या वॉर्डामध्ये जेवढे जेवढे महिला आहेत, बचत गट आहेत आमची, त्यांना योग्य तो उद्योग, महिलांचा जो गृहउद्योग आहे तो गृहउद्योगसुद्धा आम्ही महिलांनी सुरू करून देण्यात आलेले आहे. आमचे जेवढे बचत गट आहेत भोसले आखाड्याबरोबर या परिसरामध्ये, सर्व महिलांना योग्य प्रकारे कर्जाद्वारे त्यांना आम्ही एक रक्कम देऊन ते त्यांच्या पायावरती आज उभं राहून स्वतःचा धंदा चालवतात. तर इथं महिलांसाठी भरपूर काही मोठं व्यासपीठ आम्ही इथं 9 वर्षापासून उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मला प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राणी कासलीवाल यांनी केलं तर आभार सुरेखाताई भोसले यांनी मानले. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.